वाडी येथे श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे मागील 38 वर्षापासून सुरू असलेली प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव निमित्त वाडी नाका नंबर 10 येथील हनुमान मंदिरात रविवारी 10 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता सहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाय त्यांच्या बरोबर वाडीचे ठाणेदार प्रदीप रायनवार यांच्या हस्ते पूजा अर्चना करून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी संपूर्ण वाडी नगरी जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुम निघाली आहे. रामनवमीनिमित्त 10 एप्रिल रोजी वाडीमध्ये शोभायात्रेचे आयोजन केले गेले होते, तर यावेळी जय श्रीरामच्या जयघोषाने वाडी नगरी दुमदुमली होती. यंगस्टार क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, लोककल्याण ग्रामीण सहकारी पंच संस्था मर्यादित श्री संताजी मंडळ, डिफेन्स लांचीवार डेकोरेटर्स अँड कॅटर्सतर्फे काढण्यात आलेली झाकी आकर्षक ठरली. शोभायात्रा सुरू करण्यापूर्वी रथात विराजमान प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांची वेशभूषा केलेल्या सजीव पात्र देखील आकर्षण ठरले. राष्ट्रीय महामार्ग मार्गावरून निघालेल्या शोभायात्रेतील चित्ररथात गणपती दर्शन, भगवान शिवजी की बारात, सुवर्णमृग दर्शन, वराहद्वार, हिरण्यकवच वध, वीरभद्र शिवजी अवतार, राधाकृष्ण अवतार, माता सरस्वती दर्शन, पंचमुखी हनुमान दर्शन, राम सीतारथ, माताजी द्वारा असुरवध, हिरण्यकश्यप वध आदींचा समावेश होता. रामनवमी निमित्त मुख्य महामार्गावर रोषणाई व भगवा पातकाल लावण्यात आल्या होत्या. प्रशांत ऑटो स्पेअर पार्ट दुकानदार संघटना, श्री राजपूत कर्णी सेना, श्री सपनेश्वर सिंध शिव मंदिर, स्वराज एकता मंडळ, न्यू मोहित कलेक्शन, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यातर्फे महाप्रसाद व शरबतीचे वितरण करण्यात आले. तर यावेळी अनुचित प्रकार घडू नये याकरिता वाडी पोलीस स्टेशनतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. VKB न्यूज साठी वाडी येथून विलास माडेकर यांची रिपोर्ट.